जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, यामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली। त्यांना सोमवार सकाळपासून कणकण वाटत होती, तरीही त्यांनी जिल्हा परिषदेत काही महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावली। मंगळवारी सकाळी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असल्यानं ते कार्यालयात आले होते, मात्र त्रास होऊ लागल्यामुळं ते लगेचच आपल्या निवासस्थानी गेले। त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली, या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले। डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आता होम आयसोलेट की हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं ते ठरवतील। आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांनाही कोरोना चाचणी करण्यास सांगितलं। त्यांचे कार्यालयीन कर्मचारी वाहन चालक यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली, मात्र सर्वजण निगेटिव्ह निघाले। गेल्या 2-3 महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी दिलीप स्वामी यांनी खूप झोकून देऊन काम केलं। कार्यालयात न थांबता सलग तालुक्यांचे दौरे करून ते माहिती घेत होते। पदभार घेतल्यापासून त्यांनी समन्वय सभा सुरू केल्या। ग्रामसेवक, शिक्षक संघटना, विस्ताराधिकारी, कर्मचारी संघटना, कास्ट्राईब संघटना यांच्या बैठका लावून अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले। सेवा पुस्तक अद्ययावत करणं, जिल्ह्यात माझं गाव कोरोनामुक्त गाव अभियान सुरू करणं असे उपक्रम त्यांनी राबवले, मात्र त्यांनी या काळात आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं। आता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यामुळं बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत।